केले सरकार दरबारी किंवा रेल्वे डिपार्टमेंटच्या दरबारी ते थोडे सांगा। उडवाडीला आम्ही दोन वेळा पत्र व्यवहार केला, त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला एक पत्र व्यवहार केला, त्याच्यानंतर आम्ही परत एकदा कोडवाडीला पत्र व्यवहार केला, पण याची दखल कुणीही घेतलेली नाही अजूनपर्यंत। आणि असाच त्रास हा गावाला होत राहिलेला आहे, आणि एखादा जर सिरियस पेशंट असेल तर ती आज मृत्यूशी झुंज देत गावातच राहील, त्याला कुठलीही पर्यायी व्यवस्था या घटने गावाला नाही। तरी जेणेकरून शासनानं याची दखल घेऊन या घटने ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे। पुढील भूमिका अशी असेल की 15 तारखेपर्यंत जर यासाठी न्याय नाही मिळाला आमच्या ग्रामस्थांना, तर आम्ही तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर एकतर जिल्हा अधिकाऱ्यासमोर उपोषणाल बसू, किंवा तहसील कार्यालयासमोर बसू, किंवा रेल्वे विभागाच्या मोहोळ रेल्वे स्टेशनच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहे। घाटणे हे छोट्याशा गावामध्ये किती मोठा महाभयंकर प्रश्न उद्भवलेला आहे, आणि या उद्भवलेल्या प्रश्नाला अडचणीला हे रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे प्रशासनाच्या द्वारे निवडण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून आज येथील ग्रामस्थ ह्या ग्रामस्थ या संज्ञेमध्ये महिला भगिनी लहान मुलं तसेच दुग्ध व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यवसाय उद्योगधंदे करणारे लोक आज या अपुऱ्या बांधकामामुळे अपुऱ्या रस्त्यामुळे आज इथे इतके पाणी साठलेले आहे की या रस्त्यामधून गावातील कोणताही व्यक्ती मोहोळ तालुक्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही। ह्याचा अर्थ एकच निघतो की घाटणे ग्रामस्थ हे कोरोना बरोबर ह्या पाण्यामुळे मृत्यूशीही झुंज देत आहेत। ठेकेदार कंत्राटदार यांना आवाहन करतो, एक नम्र विनंती करतो की आपण जो घाटणे ग्रामस्थावरती गावावरती जो अन्याय चालू केलेला आहे तो त्वरित थांबवून तो त्यांचा रस्ता आपल्या ठरलेल्या भाडेपट्ट्या करार प्रमाणे कंत्राटदाराप्रमाणे किंवा कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे लवकरात लवकर तयार करून द्यावा, अन्यथा हे ग्रामस्थ 15 तारखेला आपल्या विरोधात आंदोलन करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। अभय हरिश्चंद्र बंडगर, लाईव्ह महाराष्ट्र, घाटणे। घाटणे गावचा रस्ता गाळात रुतला, मध्य रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, तर ग्रामस्थांनी दिला 15 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा। घाटणे तालुका मोहोळ येथील ग्रामस्थ हे मागील 2 वर्षापासून मध्य रेल्वेच्या गलथान कारभारामुळे रस्त्यापासून वंचित राहिलेले आहेत। मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण 10 किलोमीटरवर असल्याने या रस्त्यावर दररोज जा ये करावी लागते। या रस्त्यावरच मध्य रेल्वेचे गेट नंबर 48 येथे भुयारी मार्गाचे काम 2018 साली सुरू झाले। या कामाची मुदत 6 महिने असताना आज 2 वर्ष होत आली तरीही भुयारी मार्गाचे काम अपूर्ण राहिले आहे, त्यामुळे घाटणे गावातील शाळेचे विद्यार्थी, दूध वाहतूक करणारे शेतकरी आणि या कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधा घेण्यासाठी घाटणे ग्रामस्थांना या रस्त्याची खूपच अडचण होत आहे। या भुयारी मार्गाचे काम ज्या कंपनीला दिले होते ती कंपनी हे काम अर्धवट सोडून गेली आहे। त्या कंपनीचे व्यवस्थापक श्री सुजित भीमी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे घाटणे ग्रामस्थ 15 ऑगस्टला मोहोळ तहसील कार्यालयासमोर आणि मोहोळ रेल्वे प्रशासनाच्या समोर आंदोलन करणार असल्याचे लाईव्ह महाराष्ट्राच्या बोलताना सांगितले। लाईव्ह महाराष्ट्राचे ब्युरो चीफ बनगर यांचा हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी अभय हरिश्चंद्र बनगर, लाईव्ह महाराष्ट्र, महाराष्ट्र चीफ ब्युरो। आज आपण मौजे मोहोळ तालुका येथील मौजे घाटणे येथील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। नाव काय? मी सचिन शिराळ, घाटणे 48 नंबर गेटवर आहे सध्या उभा। बर, आपली आज आपण सर्वजण इथं जे ग्रामस्थ जमा झालेलो आहात, तर आपल्या या ग्रामस्थांना किंवा आपल्या या घाटणे गावाला कुणाचा त्रास चालू आहे सध्या? इथं कॉन्ट्रॅक्टदार त्रास दिलेला आहे। कॉन्ट्रॅक्टदारचं नाव काय आपल्या? सुजित भूमिक आहे। मग त्यांनी कशाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे? त्यांनी रेल्वे ब्रिजचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं, त्यांनी अर्ध्यात कॉन्ट्रॅक्ट सोडून गेले, त्याच्यामुळे इथं सध्या पुलाखाली 5 फूट ते 6 फूट पाणी आहे।
त्यामुळे घाटण्याला पूर्ण घाटण्याचे मोहळ दळणवळण पूर्ण बंद झालेलं आहे. म्हणजे आज जे जे कंत्राटदार आहेत ह्यांनी आज या घटनेतील जे पूल आहे रेल्वे पूल ह्या पूलचा काय नंबर वगैरे काय आहे का? नाही, ह्या पूलला काय नंबर बिंबर नाही, फक्त 48 नंबर गेट म्हणून एवढं माहीत आहे. म्हणजे रेल्वे रोड गेट नंबर 48 या नावाने या घटनेतील या रोडाला किंवा या पुलाला ओळखलं जातं. बर, मला आता असं म्हणायचं होतं की या गावामध्ये जो पूल आहे, जो पूल बांधकाम करण्यात आलेलं होतं हे कधी ठरलं होतं? ते पूल बांधकाम करणार, ते पूर्ण बांधकाम करून देतो म्हणले होते आम्हाला. किती दिवसामध्ये? ते काहीतरी 3 ते 4 महिने त्यांनी वायदा केलेला होता. म्हणजे हे काम साधारणपणे आपल्या म्हणण्यानुसार अंदाजे किती साली सुरू झालं? 2018 एंडला चालू झालं त्यांनी. आता 19 गेला, आता 20 चालू आहे, तरी काम पूर्ण झालेलं नाही. म्हणजे 2018 रोजी संबंधित रेल्वे डिपार्टमेंटने संबंधित कंत्राटदाराला हे काम सोपवलं होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हा, असं काम सोपवलं होतं त्यांनी. ठीक आहे, मग त्या ठरलेल्या करारानुसार हे काम किती दिवसामध्ये संपवायचं होतं? त्यांनी ते 4 ते 5 महिन्यात काम पूर्ण संपवून देतो म्हणले होते पूर्ण गाववाल्याला. कमीत कमी 2 वर्ष झालं गावाचं पूर्ण हाल लावलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आज तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या पुलामुळे आज पाणी इथं साठलेलं आहे, पावसाचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे अडचणी आपल्याला किंवा आपल्या गावातील माता भगिनींना किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कशा कशाला सामोरे जावे लागते? आता हे तर गरोदर माता महिला आहेत गावात, त्यांना दवाखान्यात न्यायचं म्हणजे तर नेता येत नाही सध्या गावातल्या. आणि आजारी पेशंट आहेत, त्यांना बी नेता येत अजिबात. मग कंत्राटदारनी तुम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था मार्ग वगैरे असं काही कोणाशी इथं करार केलेला होता का? हा होता, की करार केलेला होता लाळे यांच्याकडे. लाळे यांचं पूर्ण नाव आम्हाला कळू शकेल का? हो, लाळे आहेत की यांच्याकडे. दत्तात्रय बाळकृष्ण लाळे. सर आपलं नाव काय? दत्तात्रय बाळकृष्ण लाळे. बर, आपल्या बरोबर कोणी आणि कशा प्रकारे आणि किती दिवसासाठी करार केला होता? काम पूर्ण होईपर्यंत ही पर्याय मार्ग राहील असं एकतपुरे आणि अभिभूमली ते काय कंत्राटदार आहे त्यांनी माझ्यासोबत करार केलेला आहे आणि करारपत्रक सुद्धा त्यांच्या पैसे. म्हणजे करारपत्रक काय केलं होतं की म्हणजे तुमच्या जमिनीतून रस्ता ह्या ग्रामस्थांना द्यावा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय भाडेपट्टा करार वगैरे केलेला आहे का? आहे भाडेपट्टा केला. मग त्या भाडेपट्टा करारानुसार आपल्याला किती दिवस त्यांच्याकडून भाडे वगैरे मिळालेलं आहे? त्यांच्याकडून 4 महिने भाडे मिळाले आणि पुन्हा त्यांनी निघून गेले. 6 महिने मी रस्ता ठेवला तरी भाडे नाही पुन्हा, मग आता रस्ताने बंद केला. मग तुम्ही या ग्रामस्थांसाठी किती फूट रस्ता ठेवला होता तुमच्या शेतातून? 15 फूट. म्हणजे तुम्ही 15 फूट रस्ता हे तुमच्या पोटावरती म्हणजे जे काय आपण पीक उगवतो ते उगवायचे कॅन्सल करून त्या ग्रामस्थांसाठी तुम्ही हा त्याग केला आणि त्यागापोटी काय थोडी बहुत काय त्याचा मोबदला असेल, भाडेपट्टा करार असेल ते दिला नाही त्यांनी 6 महिने. तर भाडेपट्टा करार जो ओरिजिनल आहे तो कोणाकडे आहे? त्याच्याकडेच आहे. त्याची झेरॉक्स कॉपी वगैरे त्यांनी आपल्याला दिलेली आहे का? नाही दिलेली. ठीक आहे, मग सध्या तुमच्यामध्ये जो करार झालेला आहे रेल्वे महामंडळ, आपलं रेल्वे डिपार्टमेंट तसेच कंत्राटदार आणि आपल्यामध्ये जो करार झालेला आहे त्या करारापोटी आपण किती दिवस रस्ता हा चालू ठेवला? जवळजवळ 9 महिने ठेवला चालू. मग नंतर 9 महिन्यानंतर तो रस्ता 4 महिनेच मला भाडेपट्टा दिला आणि त्यांनी पुन्हा रस्ता निघून गेली, ते रस्ता पुन्हा 6 महिने मी तसाच ठेवला, आता बंद केला, भाडेपट्टा न दिल्यामुळेच बंद केला. ठीक आहे, आणि संबंधित रेल्वे डिपार्टमेंटकडे आणि संबंधित कंत्राटदारकडे काय मागणी आहे? फक्त आमचा रोड चालू करून द्यावा, आहे पर्याय मार्ग नको, काय नको, काय नको, हे आमचा बोधका काढून द्या आणि ही पूर्ण काम झालं पाहिजे साहेब. मला ह्यांच्या अडचणी आणि तुमच्या अडचणी काय जाणून आल्या किंवा काय दिसून आल्या? सर, माझ्या संस्थेचं दूध संकलन 2500 लिटर आहे. म्हणजे म्हणजे आपल्या घाटणे गावातून 2500 लिटर दूध संकलन आहे. एका संस्थेत होत आहे, अशा 6 संस्था आहेत दुसऱ्या पण, त्या संस्थेत थोडं थोडं कमी होत आहे. तर पूर्ण सगळं दूध रेल्वे लाईन क्रॉस करून वर आणावं लागतं. साहेब, डोळ्यातलं पाणी येते आमच्या, इतकं बेकार परिस्थिती आहे. ठीक आहे, आता विषय मिटला पाहिजे. म्हणजे आज आपण पाहत आहात की अक्षरशः दूध संकलन करणारे व्यक्ती सुद्धा डोळ्यातून पाणी काढून रडून सांगत आहेत. आज त्यांनी पाहिलेलं आहे की कशा प्रकारे आज
शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असताना तो रेल्वे रुळावरून संबंधित दूध संस्थेला दूध संकलन करणाऱ्या संस्थेला जीव धोक्यात घालून दूध देण्यास येतो एवढे बघून आज दूध संकलन करणाऱ्या व्यक्तीला जर का रुळ येत असेल तर या रेल्वे महामंडळातील कंत्राटदार ह्या लोकांना ह्या गोरगरीब घाटणे ग्रामस्थाबद्दल का हळहळ वाटत नाही हा प्रश्नचिन्ह आम्ही लाई महाराष्ट्र तर्फे शासन दरबारी किंवा सरकार समोर ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। सोयच नाही त्या चीफ इंजिनियरचा मला फोन नंबर मागितला मी त्यांना एसएमएस केला त्याच्यानंतर मला रिप्लाय आला की बाबा मी त्यांना लगेच ताबडतोब सांगतो काहीतरी सोय करतो जर स्थानिक लेवलला जर आमदार लोक जर असे आपण कुठल्या आमदाराला फोन लावला होता यशवंत माने आमदारांना यशवंत माने आमदार साहेबांना आपण फोन लावला हो मला लावला आपण काय म्हणून फोन लावला की गावात एक सिरियस पेशंट आहे त्याला जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही त्याच्यावर तातडीनं तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधा आणि पडदिशनी त्याला न्यायची सोय करा तर त्यावेळेस आपले आदरणीय आमदार साहेबजी हे काय म्हणाले आमदार साहेबांनी असं सांगितले की मला त्या इंजिनियरचा एकतपुरे साहेबांचा नंबर द्या मी त्यांना एसएमएस केला त्याच्यानंतर त्यांनी एकतपुरेला फोन लावला की नाही मला माहित नाही पण मला त्याच्यानंतर फोन आल्यानंतर सांगितलं की मी त्यांच्याशी बोललोय आणि काम करायला सांगितलंय एवढाच विषय झाला त्याच्यापुढे मला दुसरं काही सांगितलं नाही। तर आज आपण पाहिलेलं आहे की येथील ग्रामस्थांनी डेप्युटी सरपंच यांनी देखील आपले आपले कर्तव्य बजावलेले आहेत आणि हे कर्तव्य बजावत असताना मोहोळ तालुक्याचे विधाते माननीय आमदार जी यांना फोन लावल्यानंतर देखील त्यांनी सुद्धा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नाला यश का आले नाही हा प्रश्नचिन्ह सर्वांसमोरच उभा राहिलेला आहे। लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या तसेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।